ते लहानपणापासून बघितलंय भरपूर तुमच्या आशीर्वादाने, म्हणजे देशाची गृहमंत्री माझ्या देशाला, माझ्या वडिलांना तुम्ही ते पद दिलं, ह्या राज्याची मुख्यमंत्री, आंध्रचे गव्हर्नर, ह्या देशाची ऊर्जा मंत्री, लहानपणापासून मी लाल बत्तीच्या गाडीत फिरले आणि सत्ता काय असते बघितलं. मला त्याच्यात, मी त्याच्यामुळे राजकारणात आलीच नाही आहे. मला कामं करायची होती आणि माझं काम होतं दक्षिणमध्ये गावांमध्ये, पण मी शहर मध्य मुद्दाम निवडला तुमच्या माहितीसाठी. माझ्या वडिलांना पण माहिती नव्हतं. मी त्यांना जाऊन सांगितलं की मला शहर मध्यमधून उभं राहायचं आहे. ते म्हणाले अजिबात राजकारणात यायचं नाही, इलेक्शन लढायचं नाही. मी म्हणाले नाही, मला माझं समाज कार्य जे आहे त्याच्यात क्षेत्र वाढवायचं आहे. आणि एकंदरीत जे इथे होत होतं, इंडस्ट्रीला चालना मिळत नव्हती, वरचेवर संप, हे ते, डेव्हलपमेंट होत नव्हती, झोपडपट्ट्या जशा आहेत तशाच होत होत्या, पावत्यांचं राजकारण चाललेलं. आणि कुठेतरी जसं मला समजायला लागलं, तर मला असं वाटतं की सोलापूर शहर डेव्हलप व्हायला पाहिजे आणि म्हणून शहर मध्यमध्ये मी उभं राहीन. मी राहणार, मला राहायचं आहे असं मी माझ्या वडिलांना सांगितलं. मी सांगितलं आता 6 महिन्यात मी काम करेन. मला पण माहीत नव्हतं निकाल काय असणार आहे, त्यांना पण माहीत नव्हतं निकाल काय. पण तुम्ही मला सपोर्ट केला आणि त्यावेळेस 33,000 जास्त मतांनी तुम्ही मला पहिल्या टर्म, माझ्या पहिल्या इलेक्शनमध्ये निवडून आणलं. कारण का तुम्हाला पण तो बदल कुठेतरी हवा होता. आणि म्हणून मी राजकारणात आली समाजकार्य करायला. राजकारण मला अजूनही जमत नाही. मला टक्केवारी, मला कमिशनचं राजकारण जमत नाही. देवाचरणी प्रार्थना की ते कधी जमू दे पण नको. आणि जर तसं मी कधी केलं आणि तुम्हाला वाटेल मला काम धरून तुम्ही खाली बसवा, छडी तुमच्या हातात आहे. शेवटी लोकांची शाही आहे. मी आमदार असेल माझ्या घरी, इकडे मी तुमची नौकर आहे, इकडे मी तुमची सेवक आहे. हे माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत सांगतात. जर मला असं कधी वाटलं की मी तुमच्यापेक्षा मोठी आहे तर घरी बस असं म्हणतात मला. आणि मला रोज त्या गोष्टीची आठवण, कधी कधी असं डोक्यात जातं ना, हो आमदार विधानसभेत वगैरे. मी घरी जाऊन माझ्या स्वतःला सांगते, तू ह्यासाठी राजकारणात आली नाही आहेस. मुकाट्याने लोकांची कामं करायचे आणि जमिनीवर सतत पाय ठेवायचे. जर तुम्हाला एक सेकंड पण वाटलं की मी जास्त शाणी झाली आहे, कान खेचून खाली बसवायचं, हातात तुमच्या चाबुके पाहिजे तसं फिरवायचं. पण जर काम केलं तर पाठीशी थोडी थाप पण द्या, फक्त पुश नाही. एवढी तुम्हाला गेली, जास्त मला काही एक्सपेक्टेशन नाही आहेत. फक्त एवढं की काही काम झालं, आम्हाला फायदा झाला, हे जर मला कळलं तर मला, नाही तर मला वाटेल 5-6 जणांचाच फायदा झाला, सगळ्यांचे फायदे.